टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताचा आज सातवा दिवस असून आज पीव्ही सिंधू, मेरी कोम आणि अतुल दासशिवाय पुरुष हॉकी टीम आपलं कौशल्यपणा लावून सामने जिंकण्याचा प्रयत्न करतील. आपल्या शेवटच्या दोन पिस्टल स्पर्धांमध्ये फारशी चमकदार कामगिरी न करणाऱ्या मनू भाकरवर आज भारतीय चाहत्यांचं लक्ष असेल. याशिवाय देशासाठी एक ऑलिम्पिक पदक जिंकणारी बॉक्सर मेरी कोम आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आज ऍक्शन मोडवर असेल, तर दुसरीकडे तरुणदीप रॉय आणि प्रवीण जाधव यांच्यानंतर तिरंदाज अतुलदास पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत भाग घेतील. धनुर्विद्या क्वार्टर फायनल मध्ये अतुलदास पुढे ऑलिम्पिक मेडलिस्टचं आव्हान असेल. अतुलदासचा ड्रॉ निश्चित झालेला आहे. प्री क्वार्टर फायनल सामन्यात अतुलदासचा सामना जपानच्या फुरुकावा ताकाहारूशी होईल. हा सामना शनिवारी रंगणार आहे. बॉक्सिंगचा सतीश कुमार क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलाय. सतीश कुमारने जमायकाच्या रिकार्डो ब्राऊनला 4-1 पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. सतीश कुमार पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे. हॉकी मध्ये भारताने 3-1 सामना जिंकला. शेवटच्या क्षणी मिळालेल्या कॉर्नर वरून हरमनप्रीत सिंगने भारतासाठी गोल करत भारताचा विजय निश्चित केला. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अर्जेंटिनाला 3-1 पराभूत केलं. पीव्ही सिंधूने बॅडमिंटनचा सामना 41 मिनिटात जिंकलाय. पीव्ही सिंधू क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलीय. पीव्ही सिंधूने दुसरा सेट 21-13 सहज जिंकला आणि अवघ्या 41 मिनिटात हा सामना जिंकला. सिंधूने आता उपांत्य फेरी गाठली आहे. तिने 21-15, 21-13 असा सामना जिंकून स्वतःला सिद्ध केले आहे. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे सिंधूला इथेही फार कष्ट घ्यावे लागले नाही. शूटिंगच्या तिसऱ्या सिरीज मध्ये राही सरनोबत कडून चमकदार कामगिरी नाही. राहीची तिसरी सिरीज म्हणावी अशी गेली नाही. तिला फक्त 94 पॉइंट मिळवता आले, ज्यामुळे तिचा एकूण स्कोर आता 287 झालाय. रिले मध्ये 10 नेमबाजांमध्ये ती 7व्या स्थानावर आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.